बेळगाव ते सावंतवाडी येथून येत असताना कारवरील ताबा सुटल्यानं एका कारला धडक दिली. आपल्याला कुणी पकडू नये या भीतीनं कार वेगानं पळवण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच या भरधाव चालत्या कारनं अचानक पेट घेतला. यावेळी चालकानं कारमधून उडी मारली, पण त्यांची पत्नी सीट बेल्ट बांधलेल्या अवस्थेत असल्यानं ती कारमध्ये अडकल्यानं पूर्णपणे जळून दुर्दैवी तिचा मृत्यू झाला आहे. आंबोली घाटातील धबधब्यालगत बुधवारी सायंकाळी 8 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सदर कार बेळगावातील आहे, यात कार चालकही भाजून जखमी झालाय. आंबोलीतील चौक येथील गावडे यांच्या कारला धडक बसली, तसेच चालकानं कार आणखी वेगानं पळवण्यास सुरुवात केली आणि आंबोली घाटातील धबधब्याजवळ ही कार आली असता कारनं अचानक पेट घेतला. हे पाहून चालकानं गाडीतून उडी मारली, मात्र पत्नी कारमध्ये असल्याचं लक्षात येता आरडाओरडा केली. जवळपास कुणीही नव्हतं आणि दुर्दैवाने कारसह पत्नीही जळून खाक झाली. पत्नीने सीट बेल्ट लावले असल्याचं चालकाने पोलिसांना सांगितले आहे.